विधानसभेचे आता इलेक्शन जाहीर झालेले आहे, इथला उमेदवार आपल्याला अजून दिलेला नाही, पण महाविकास आघाडीच्या मध्ये अजून उमेदवाराची छाननी चालू आहे। आज या मुद्द्याला आपल्याला उमेदवारी आपल्याला इथून मिळेल, कारण आपल्या लोकांनी सुद्धा माझ्या नावाची चर्चा केलेली आहे की आम्हाला जिल्हा प्रमुखांना उमेदवारी द्यावी, आपल्याला जी उमेदवारी का द्यावी। आतापर्यंत ह्या पनवेल तालुक्यामध्ये शिवसेनेचा जो गवगवत चालू आहे, जो जोर चालू आहे, ताकद चालू आहे, ही इव्हन उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल ह्या चिन्हावर जोरात प्रवेश चालू आहे, त्याच्यामुळे आज पनवेलमध्ये आपल्या शिवसेनेचं भगवामय वातावरण सुरू आहे। अशा जागी आपल्याला इथे आपल्या पक्षाची ताकद वाढत चाललेली आहे आणि आपल्या पक्षाला काम करण्याची संधी मिळावी याच्यासाठी आपल्याला आपल्या सर्व शिवसैनिकांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेबांना सांगितलेलं आहे। कोणी सांगतात की आम्हाला तिकीट मिळालं, कोण सांगतो आम्हाला प्रचार सुरू करायला सांगितले, हे सगळं खोटं आहे, धोतांड आहे। कारण मी जिल्हा प्रमुख आहे, ज्या ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये विधानसभेच्या एरियामध्ये काय होतं हे मला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट तिथे घडली जाणार। हे कोणी म्हणतोय माझा प्रवेश आम्हाला तिकीट डिक्लेअर झालं, कोण कोणाच्या याच्यानी कोण आहो, कोणी कोणाचा बासिंग म्हणून नवरा होत असतो, हे काय बरंच काय चाललेलं आहे आपल्या पनवेलमध्ये घरघरमध्ये। जसं आपण नव्याने घेतलं म्हणून आपण ताबडतोब आपण कधी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कधी तुम्ही बघितला असेल त्यांच्या ऑफिसवर, कधीच बघितला असेल तुम्ही सांगा का तुम्ही कारगरमध्ये राहता हा। आणि ते समजा मला तिकीट जाहीर झाली, पेपरवाल्यांना पैसे देऊन सध्या आमचे हे डिक्लेअर करा, पण पेपरवाले डिक्लेअर करू शकत नाही, करणार ते आपले उद्धव साहेब करतात। आम्ही सुद्धा उद्धव साहेबांची वाट बघतोय, आम्हाला ज्या दिवशी आदेश येईल त्या दिवशी आपल्याला जोराने कामाला लागायचं आहे की आपल्याला इथला उमेदवार इथला आमदार हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आपल्याला बघायचा आहे। हे तुम्हाला आपल्या पक्षामध्ये काही दिवसांपूर्वी लीला गरड यांनी पक्षप्रवेश केला, मात्र त्या आपल्यासोबत कुठेही दिसत नाहीत। बरोबर आहे, कारण ती खारघर फोरमच तिला चालू आहे, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल हेच आमचं चालू आहे। ती जे स्वतःच्या ऑफिसवर ते साहेबांचं त्या शिवसैनिकांचं फोटो नाही, बॅनर नाही, आणि ती खारघर फोरमचं तिचं चालू आहे, ते आमचा शिवसैनिक कधी कदापि सहन करणार नाही किंवा मान्य करणार नाही।